चोरू चोरून आता हे गाणं आलेलं आहे, त्याचं फिमेल आर्या आंबेकरने गायलंय. तर 3 लाख पेक्षा जास्त रील्स बनलेत त्याच्यावर, 16 मिलियन व्ह्यूज आहेत. ह्याच्यावरूनच कळतंय तू याच्यामध्ये ना दुहेरी भूमिका केली आहेस, म्हणजे लेखक आहेस प्लस अभिनेता आहे. तुला काय वाटतं की ह्यामधलं जास्त काय सोपं आहे? एखाद्या वेळेस काही बोलून गेलं काही झालं तर मग पॅकअप नंतर ऍज अ फ्रेंड सॉरी बोलायला लागतो तुम्हाला, मग ते प्रचंड अवघड असतं कारण त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी शूट मध्येही दिसू शकतो. पण म्हणजे इंडिया पॅन इंडिया मध्ये आपण इंस्टाग्राम वर नंबर 31 ला ट्रेंडिंग मध्ये होतो. मला आता वाटतं ते आजोबांमुळेच होतं. हॅलो सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत आत्ता दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली या गाण्याचे सुपरस्टार म्हणजे कलाकार प्रतीक गौतम आणि श्रद्धा भगत. हे दोघं जण आज चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले आहेत आणि खूप स्वागत आहे तुमच्या दोघांचं सेलिब्रिटी कट्टावर. थँक्यू सो मच. थँक्यू. मला सांगा कसे आहात? खूप छान. तुम्ही कसे आहेत? मस्त, एकदम मस्त. बरं, आज आपण पहिल्यांदा चॅनलवरती इंटरव्ह्यू करतोय, किती एक्सायटेड आहात आणि काय वाट काय सांगा? खूप जास्त एक्सायटेड आहे. आजचा दिवसच खूप छान वाटतोय. भरपूर ऑलरेडी 2 इंटरव्ह्यूज झालेत, अजून पण चालले. खूप मस्त, खूप छान दिवस चाललाय. येस येस. आता आपण मेन गाण्याविषयी बोलूया. दबक्या पावलांनी आली माझी मालकीण झाली हे प्रचंड सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं गाणं आहे. काय सांगाल त्या गाण्याविषयी? जेव्हा हे गाणं तुम्ही केलं, वाटलेलं होतं का की एवढं प्रचंड गाणं व्हायरल होईल, लोक ह्या गाण्याला उचलून धरतील? तुम्ही दोघांनी सांगा इंडिव्हिज्युअल लेवलला. डेफिनेटली वाटलेलं, कारण की जेव्हा फर्स्ट टाईम मी ट्राय ऐकलेला तेव्हाच मला ते प्रचंड आवडलेलं आणि माहिती होतं की कधी ना कधी हे व्हायरल होणारच आहे. कारण की लिरिक्स पण खूप सुंदर आहेत, अभयनी एवढं सुंदर म्हणलं आहे त्याला, गायलं आहे त्याला. सो एक होतं मनात की गाणं होणारच आहे, लोकांपर्यंत पोचणार आहे आणि लोकांना आवडणार आहे. 3 लाखपेक्षा जास्त रील्स बनले आहेत त्याच्यावर, 16 मिलियन व्ह्यूज आहेत, ह्याच्यावरूनच कळतं आहे. आणि चॅनल जेव्हा आम्ही स्टार्ट केलेला, लाईक ब्ल्यू लाईन फिल्म्सनी जेव्हा यूट्यूब चॅनल त्यांचा स्टार्ट केला, त्यावेळेस ते पहिलं दुसरं गाणं होतं आय गेस. असंही नाही की खूप फेमस चॅनल होता आणि त्यांनी जस्ट स्टार्टच केलेला. गाणं एवढं सुंदर होतं त्याच्यामुळं तो चॅनल पण बूस्ट झाला आणि आम्हालाही तेवढं एनर्जी आली. हो, सो डेफिनेटली माहिती होतं की गाणं चालणार आहे आणि लोकांना आवडणार आहे, कारण की गाणं तेवढं सुंदर आहेच. प्रतीक, काय सांगशील तू त्याबद्दल? नक्कीच जसं श्रद्धा म्हणाली की गाणं एक प्रोसेस असते गाणं, तर सुरुवातीला आम्ही लिरिक्स लिहिण्यासाठी बसलो, मी आणि डॉक्टर विनायक पवार. काय सुंदर लिहितात ते, सर्वप्रथम तर त्यांचे आभार, खूप सुंदर लिहितात, म्हणजे अगदी त्यांनीच जन्म दिले हे गाणे. तर आम्ही लिरिक्स लिहायला बसलो आणि ही गोष्ट आहे 2-3-4 वर्षापूर्वीची. अगदी घरातलं आमचं वातावरण असतं, जेवण वगैरे करून आम्ही बसलो आणि ते जसं आम्ही लिरिक्स लिहायला लागलो तेव्हाच मला कळालं होतं की हे गाणं सुपरहिट आहे. कारण ना कसं असतं, ज्यावेळेस तुम्हाला ते आवडायला लागते ना कळायला होती, त्यावेळेस तुम्हाला विश्वास असतो की हे माझ्या प्रेक्षकांनाही आवडेल. आणि विशेष गोष्ट अशी की त्याच्यातली प्रत्येक लाईन ही रिलेटेबल आहे. जो नवीन प्रेमात पडलाय किंवा ज्यांनी कधी प्रेम केलं असेल त्याच्यासाठी प्रत्येक ओळ ही रिलेटेबल आहे. त्यानंतर ते कंपोज केलं संजीव दर्शन यांनी, पहिल्यांदाच ते मराठीत काम करतात, ते बॉलिवूडमध्ये काम करतात. नदीम श्रवणपैकी श्रवण राठोडांचे ते सुपुत्र आहेत, खूप हिट जोडी आहे ती. आणि त्यांनी ते काय तुफान कंपोज केलं, तिथे मला अजून विश्वास आला की हे गाणं. त्यानंतर मग सिनॅरिओ मध्ये येतो अभय जोधपूरकर. अभय भाईनी ते जे गाणं गायलंय, म्हणजे लिटरली असं होतं की 6.5 तास अभय ते गाणं गात होतं. आणि शेवटी आम्ही असं म्हणलं, हे सॉरी संजीव सर असं म्हणले की अभय भाई क्या अवॉर्ड वगैरे का चक्कर आहे का, इतकं सुंदर गायलं त्यांनी. देन ते गाणं आम्ही चित्रीकरण केलं आणि ते आलं. अनफॉर्च्युनेटली त्याला सुरुवातीपासूनच एवढे व्ह्यूज नाही भेटले, पण इव्हेंच्युअली काही महिन्यांनी ते जे बूम झालं ते एवढं बूम झालं की नॉन इंडियन जे आर्टिस्ट आहेत जे की खूप फेमस आहेत, मला त्यांचे नावही माहिती नाहीये, तर त्यांनी सुद्धा त्यावर रील्स बनवल्या. श्रद्धांनी ते इनसाइट सांगितले, 16 मिलियन प्लस अजूनही त्याचे व्ह्यूज चालू आहेत. त्याच्यावर मीम्स बनले, बातम्या आल्या, काय काय झालं, डीजे सॉंग्स बनले, तर ते प्रचंड. त्याचप्रकारे ज्यावेळेस मी हे गाणं बनवत होतो तर सेम शब्द ज्या दिवशी आम्ही लिहिले त्या दिवशीच मला माहिती होतं हे गाणं. मी तेच आता म्हणणार होते की मीम्स पण आल्यात आणि प्रचंड कॉमेडी पद्धतीने सुरुवात केलेलं आहे, म्हणजेच आपण समजू शकतो त्या गाण्याची लोकप्रियता किती आहे. प्रतीक, मला तुला विचारायचं आहे की तू याच्यामध्ये ना दुहेरी भूमिका केली आहेस, म्हणजे लेखक आहेस प्लस अभिनेता आहे. तुला काय वाटतं की ह्यामधलं जास्त काय सोपं आहे, अभिनय करणं सोपं आहे का लिखाण करणं सोपं आहे, काय वाटतं? खरं सांगू ना तर माईक मला आहे,
तर खरं सांगू तर कला क्षेत्रात ना सोपं काहीच नाही आणि अवघडही काहीच नाही. तुमचं जर क्राफ्टवर कलेवर प्रेम असेल ना तर सगळं काही सोपं आहे, आणि ते मन लावून करणं असेल तर ते अवघडही आहे. तर सोपं हा, पण त्या दोन्ही तिन्ही गोष्टी मॅनेज करणं एक साथ हे थोडं तारेवरची कसरत होती, कारण स्क्रिप्ट माझी होती, मी त्याचा दिग्दर्शक पण आहे, डिरेक्टर आहे मी त्या मूवीचा आणि मी लीड करत होतो. तर या दोन गोष्टी, दिग्दर्शन करणं, ऑन कॅमेरा आणि ऑफ कॅमेरा काम करणं, ही तारेवरची कसरत होती, पण खूप मजा आली, खूप शिकायला भेटलं. श्रद्धा, मला आता जसं प्रतीक म्हणाला की मी दिग्दर्शन पण केलेलं आहे, तर ऑफ स्क्रीन आपली खूप धमाल मजा मस्ती सुरूच असते, तरच ती आपल्याला ऑन स्क्रीन दिसते छान पद्धतीने. तर आता मला दिग्दर्शक म्हणून त्याला तुला विचारायचंय की तो किती स्ट्रिक्ट होता आणि काय काय तुला ओरडा खावा लागला, काय सांगशील याच्याबद्दल? तो हसतोय त्याच्यामध्येच कळतंय की खूप काही काही झालेलं आहे, सो प्लीज आम्हाला सांग. नाही, ओरडा असं काही खाल्ला नाही मी, पण प्रतीक, आम्ही जे ऑफ स्क्रीन जे आर्ट म्हणजे जे आर्टिस्ट होतो आम्ही, अपार्ट फ्रॉम प्रतीक, जे पण माझे फ्रेंड्स दाखवले किंवा ज्यांनी विलनचा कॅरेक्टर केला, किंवा आम्ही जे कॉलेज गोईंग स्टोरी आहे, एक लव्ह स्टोरी आहे, तर जे पण बाकीचे मुलं होतं आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केला, पण प्रतीक त्यात इतका इन्क्ल्युडेड नव्हता बिकॉज त्याला डिरेक्शन पण करायचं होतं. सो तो धमालचा एवढा पार्ट नव्हता, पण आम्ही खूप धमाल केली. ज्यावेळेस माझे सीन्स नसायचे त्यावेळेस आम्ही धमाल करायचो, मस्ती करायचो सगळेच जण, पण प्रतीकचे सीन नसले तर त्याला तसंही डिरेक्शन करणं होतं, सो तो त्याचा एवढा पार्ट नव्हता. पण असं काही ॲज अ डिरेक्टर त्यांनी मला खूप सजेशन्स दिले की असं करत जा, तसं करत जा, असं ॲक्ट कर, किंवा मग टेक्निकल गोष्टी पण काही असेल ते समजवल्या. पण ओरडा वगैरे असं काही खाल्लं नाही आहे अजून तरी. नाही, काय सांगशील, तुला का हसायला आलं, काय सांगशील? नाही, खूप वेळा नाही ओरडलो मी तिच्यावर, पण बऱ्याचदा असं होतं ना की कामामध्ये थोडी चिडचिड होऊन जाते, आणि मग इथे परत दुहेरी भूमिका येते. मी तिचा दिग्दर्शक पण आहे, को ऍक्टर पण आहे, प्लस मी तिचा हा फ्रेंड पण आहे. म्हणजे आमची फ्रेंडशिपही तोपर्यंत चांगली, आम्ही फॅमिली फ्रेंड झालो होतो. तर मग ऑन सेट चिडचिड तसं मी करत नाही शकतो, पण होऊ शकते. तर मग एखाद्या वेळेस काही बोलून गेलं, काही झालं, तर मग पॅकअप नंतर ऍज अ फ्रेंड सॉरी बोलायला लागतो तुम्हाला, मग ते प्रचंड अवघड असतं, कारण त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी शूटमध्येही दिसू शकतो. पण थँक्स टू हर की तिने तसं काही होऊ दिलं नाही आणि खूप छान तिने मॅनेज केलं, कारण बऱ्याचदा ना कामावर माझं थोडं जास्तच प्रेम आहे, तर मग ते चिडचिड येतच बाहेर वेगवेगळ्या. मला आता पर्सनल लेवलला मला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जसं गाणं आहे ते खूप रिलेटेबल आहे, प्रेमा रिलेटेड वगैरे आहे, तर मला ऐकायचं तुझ्या आयुष्यात अशी कुठली व्यक्ती आहे का की जिला तू हे गाणं डेडिकेट करू शकतेस, किंवा त्या स्पेशल व्यक्तीने हे गाणं ऐकल्यानंतर त्यांची काय रिॲक्शन होती? सध्या तरी कोणी नाही आहे, येऊ शकतो, येऊ शकतो डेफिनेटली. पण मग आहे असं कुठली व्यक्ती आहे की जिने तुला ह्या गाण्याबद्दल एक स्पेशल कॉम्प्लिमेंट दिली आहे आणि ती तुझ्यासाठी खूप भारी आहे, अपार्ट फ्रॉम आई बाबा, त्यांच्याकडे मी विचारणार? नाही, असे फ्रेंड्स फॅमिलीमधून तर ऑब्व्हियसली खूप लोक आहेत की ज्यांना आवडले. आता गाणंच इतकं व्हायरल झालं तर ऑब्व्हियसली जे क्लोज सर्कलमधले लोक आहेत त्यांना आवडलंच आहे, पण कुणाला तरी डेडिकेट करेल हे नक्कीच लवकर लवकरच करेल. ओके, प्रत्येक सेम प्रश्न तुला आहे. सेम, माझे उत्तर सेमच आहे. उत्तर सेम माझं. अच्छा, मामा तुला म्हणायचंय, थोडक्यात मामा म्हणायचंय. ओके, मला सांग आता घरच्यांची रिॲक्शन मला ऐकायची आहे की तुझ्या आईबाबांना जेव्हा कळलं की आपली मुलगी ज्या गाण्यामध्ये आहे ते गाणं प्रचंड लोकप्रिय झालेलं आहे, सगळ्यांनी उचलून धरलं आहे, त्यांची काय रिॲक्शन होती आणि बाहेर गेल्यानंतर त्यांना कसं वाटत होतं की अच्छा हे श्रद्धाचे आई बाबा आहेत म्हणून, असं काही त्यांच्या बाबतीत झालंय का, फोटो काढणं वगैरे? ऑब्व्हियसली सगळ्याच आईबाबांना खूप कौतुकाची गोष्ट असते की जेव्हा त्यांचे मुलं काहीतरी छान करतात आयुष्यात, तर तसंही माझी आई खूप जास्त खुश झालेली, आणि तसंही ती खूप इमोशनल पर्सन आहे, तर ती खूप जास्त खुश झालेली. माझी आजी आजोबा पण, आजीनी सकाळीच मला फोन केलेला की काय चाललं आहे, आणि मी तिला बोलले की आजी आज माझे इंटरव्ह्यू आहे, जे फिमेल व्हर्जन सॉन्ग आलं आहे ते इतकं व्हायरल झालं आहे, तर आज त्याबद्दल इंटरव्ह्यूज आहेत. तर शी वॉज लाईक की आजोबा तुझे तर सकाळपासून, सकाळी 4 वाजेपासून ते गाणं ऐकत असतात रात्री झोपेपर्यंत, म्हणजे आजी आजोबांमुळेच व्ह्यूज वाढतात. तर तेच सगळ्यांनाच, घरच्यांना खूप आवडलं सॉन्ग. आपण 4 दिवसांपूर्वी, सॉरी कट करतो, 4-5 दिवसांपूर्वी आपण ऑल इंडिया म्हणजे इंडिया पॅन इंडिया मध्ये आपण इंस्टाग्रामवर नंबर 31 ला ट्रेंडिंग मध्ये होतो. मला आता वाटतं ते आजोबांमुळेच होतं.
म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू श्रद्धाचे आजोबा. तुला काय सांगशील मला आता हे विचारायचंय की एखादं गाणं किंवा एखादा आपला प्रोजेक्ट हिट झाल्यानंतर लोकांच्या आपल्याकडे बघण्याच्या ज्या प्रतिक्रिया असतात, दृष्टिकोन असतो तो खूप चेंज होऊन जातो, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका येत असतात आपल्याला, किंवा आपल्या स्वतःला सुद्धा ना तो एक आत्मविश्वास जो असतो ना तो वाढतो. तुझ्या बाबतीत असं काय झालंय? बदल तर बरेच झालेत माझ्यातही स्वतःतही, कारण मी म्हणजे मी जी माझी जी टीम होती तर मी फार छोटा होतो. मी 18 वर्षी मी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी तयारी सुरू केली होती आणि माझे जे टीममेट्स होते ते खूप सिनियर, म्हणजे त्यांचे जेवढे अनुभव आहेत तेवढं माझं वय सुद्धा नव्हतं, तर त्यांच्याकडनं मला खूप शिकायला भेटलं. मग त्यातनं एक डेप्थ येते, मग थोडी एक स्थैर्य येतं तुमच्या वागण्यामध्ये. ते तर माझ्यात थोडेफार बदल झालेच. बाकी असं लोक ओळखायला लागली आहेत यांनी असं काही स्टार्डम वगैरे हिट नाही झालंय मला. ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी मला वाटतं कला मार खाईल माझी. तर मला घरून माझ्या वडिलांचा तर सगळ्यात आधी आहे की हे डोक्यात नाही गेलं पाहिजे. हा पण काही मजेशीर किस्से माझ्यासोबत झालेत, जिथे नाही ओळखायचं तिथेही लोक ओळखतात. तर ते ठिकाण मी सांगणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी लोक ओळखी दाखवतात, नंतर मेसेजेस डीएम करतात. खूप गोड खूप छान वाटतं ना की लोक ओळखायला लागली आहेत. अजून तरी लोकांना चित्रपटाचं नाव माहिती नाही, लवकरच माहिती होईल, पण ते म्हणतात की तू तो दबक्या पावला निघाला आहे. श्रद्धा मला पण तुला तेच विचारायचं की हे गाणं हिट झाल्यानंतर तुला कुठल्या कुठल्या नवीन ऑफर्स आल्या का, त्याबद्दल ऐकायला आवडेल. हो नक्कीच, मी काही केले पण आहेत प्रोजेक्ट जे लवकरच बाहेर येतील होपफुली. फतवाला तर खूप वेळ लागला, म्हणजे जसं तुम्ही बोलले की काय तुम्ही शिकलेत ह्या प्रोसेसमध्ये, तर सगळ्यात जास्त मी पेशन्स शिकली आहे. इम्पॉर्टंट आहे खरं तर. माझे फ्रेंड्स तर मला बोलायला लागलेले नंतर की श्रद्धा तुला कशासाठी अवॉर्ड भेटला, नाही भेटला तरी चालेल, पण तुला पेशन्ससाठी अवॉर्ड भेटला पाहिजे, कारण की खूप पेशंटली मी ह्यासाठी वेट केलं आणि आता ह्या प्रोजेक्ट जे येत आहे त्यासाठी तर लवकरच येईल आणि तुम्हाला सर्वांना लवकरच कळेल. आम्ही लगेच येऊ इंटरव्ह्यू करायला. आणि एक शेवटचा जाता जाता एक प्रश्न की चोरू चोरून आता हे गाणं आलेलं आहे, त्याचं फिमेल आर्यांबेकरनी गायलंय, तर तुम्हाला जेव्हा हे कळलं की ह्याचं फिमेल व्हर्जन येत आहे आणि ते आर्या गाते, काय तुमच्या भावना होत्या दोघांच्या? नाही तर मीच बनवलंय तर भाव नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला माहितीच नव्हतं की असं काही गाणं येत आहे किंवा फिमेल व्हर्जन येत आहे. मला माहिती होतं की इव्हेंच्युअली ह्यांना करायचं आहे, पण असं एकदा दोनदा मी जस्ट ऐकलेलं, पण मला काही आयडिया नव्हती की येत आहे. ज्यावेळेस आलं आणि त्यांनी प्रमो टाकलं इंस्टाग्रामवर आणि मला फतवाच्या ऑफिशियल पेजवरून मेसेज आला की मॅम प्लीज एक्सेप्ट द कोलॅब, तेव्हा मला कळालं की असं काही गाणं येत आहे. आणि जेव्हा मी ऐकलं ते इतकं सुंदर वाटलं, कारण की तिचा आवाजच एवढा सुंदर आहे आणि मला ती खूप आवडती सिंगर पर्सनल लेवलवर. तर मी खूप खुश होते की आर्याने गायलंय ते, कारण की ती तिचा आवाजच खूप गोड आहे. नाही ती व्यक्ती माणूस ऍज अ पर्सन सुद्धा शी इज व्हेरी स्वीट. शी इज लाईक जितकी ती सुंदर दिसते तितकंच ती सुंदर, तिचा आवाज आहे तितकंच तिचं गोड व्यक्तिमत्व आहे. तर ते एक परफेक्ट पॅकेज आहे. मजा आली, गाणं खूप सुंदर झालंय, नक्की जाऊन ऐका. आणि मागच्या वेळेस वाघाची शिकार हरणी न केली होती, यावेळेस कोणी कोणाची शिकार केली आहे हे उत्तर आर्या आंबेकरनी त्या गाण्यामध्ये दिलं. येस, आणि तेही तुम्हाला लवकरच कळेल. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. येस, श्रद्धा आणि प्रतीकसोबतचा हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा. बाय बाय.